गहू आणि तांदळातल्या मॉइश्चरची मर्यादा घटवण्याचा केंद्र सरकारचा विचार असून या प्रस्तावाचा एक मसुदाही तयार करण्यात आलाय. त्यामुळे येत्या एप्रिलपासून सुरू होणाऱ्या रब्बी खरेदी प्रक्रियेत आपल्या उत्पादनाला हमीभाव कसा मिळणार अशी चिंता उत्पादकांना लागू राहिली. शेतमालाची हमीभावानं खरेदी करणारे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि केंद्रीय ग्राहक कल्याण आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या एका बैठकीनंतर गव्हाच्या निर्धारित मॉइश्चरचं प्रमाण 14% बारा टक्क्यांवर आणि भात पिकांमधल्या निर्धारित मॉइश्चरचं प्रमाण 17% 16% आणण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचं समोर आलंय. आज मितीला शेतकरी निर्धारित 14% किंचित कमी किंवा जास्त मॉइश्चरचं प्रमाण असलेला आपला गहू हमीभावापेक्षा कमी किमतीनं का होईना पण FCIला विकू शकतात. मात्र निर्धारित मॉइश्चरचं प्रमाण 12% आणण्यात आल्यानंतर त्यापेक्षा जास्त मॉइश्चर असलेल्या गव्हाचं काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. मॉइश्चरचं प्रमाण हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनलाय कारण आता उत्पादनाला रास्त किंमत मिळण्यातला हा सुद्धा एक नवा अडचण ठरू शकणार आहे. खरेदी प्रक्रियेच्या ऐन तोंडावर पडलेला पाऊस आणि त्याचवेळी हा माल साठवण्यासाठी साठवणूक यंत्रणेचा अभाव या दोन समस्यांमुळे शेतकऱ्यांना आपला माल कोरडा ठेवणं शक्य झालं नाहीये. त्यात आता मॉइश्चरचं प्रमाण घटवण्याचा निर्णय अंमलात आणल्यास हे उत्पादन कोण खरेदी करणार असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. त्यात गेली काही वर्षांपासून खरेदी प्रक्रिया रिंगणात चालली आहे त्यामुळे उत्पादन बाजारात घेऊन गेल्यावरही ते विकण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागते. हा कालावधीही उत्पादनातल्या मॉइश्चरचं प्रमाण वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. मॉइश्चरचं प्रमाण घटवण्याचा नियोजित निर्णय हा FCIकडून खूप संशोधकपूर्वक किंवा सविस्तर अभ्यासात घेण्यात आलेला नसला तरीही आम्ही जे धान्य खरेदी करतो ते सार्वजनिक वितरणासाठी वापरण्यात येतं. त्या खाद्यान्नाची गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी असा निर्णय घेतला जाण्याची शक्यता FCIच्या अधिकाऱ्यांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली आहे. केंद्रीय ग्राहक कल्याण आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं या प्रस्तावाबद्दल सगळ्या राज्यांना पत्र पाठवलं असून याविषयी त्यांचे अभिप्राय मागवले आहेत. मॉइश्चरचं प्रमाण जास्त असलेलं धान्य दीर्घकाळापर्यंत साठवता येत नसल्यामुळे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. काढणी किंवा काढणीनंतर गव्हामधलं मॉइश्चरचं प्रमाण वाढत जातं तर भात पिकातलं प्रमाण घटत जातं. कापणीच्या वेळी गव्हातल्या मॉइश्चरचं प्रमाण सरासरी 15-22% असतं त्यामुळे शेतकऱ्यांना काढणीनंतर आपलं उत्पादन वाढवावं लागतं. गहू आणि तांदळातल्या निर्धारित मॉइश्चरचं प्रमाण घटवण्याबाबतचा हा काही पहिलाच प्रस्ताव नाही आहे. याआधीही मार्च 2021 केंद्र सरकारकडून असाच प्रस्ताव मांडण्यात आला होता. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. केंद्र सरकार हमीभावानं खरेदीपासून पळ काढण्यासाठी अशा प्रस्तावांचा आधार घेत असल्याचीही चर्चा आहे. ज्यावेळी सरकारकडून पंजाब आणि हरियाणात गहू आणि तांदळाच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिलं जात होतं तेव्हा प्रमाणापेक्षा जास्त मॉइश्चरचं धान्यही हमीभावानं खरेदी करण्यात आलं आणि आता सरकारला शेतकऱ्यांच्या गहू तांदळाला हमीभाव द्यायचा नाही म्हणून सरकार निकषांमध्ये बदल करत असल्याची प्रतिक्रिया गुरुदासपूरचे प्रगतशील शेतकरी GS बजवा यांनी दिली आहे. काढणीनंतर उत्पादनाला अनेक प्रक्रियेतून जावं लागतं. त्याची पॅकिंग, बाजारपेठेपर्यंतची वाहतूक, खरेदीपूर्वी त्याला वाळवलं जातं. FCIच्या गोदामात ना कुठल्या सुविधा आहेत ना धान्याच्या व्यवस्थित साठवणुकीसाठीचं आधुनिक तंत्रज्ञान आहे. आपल्या उणीवा लपवण्यासाठी ते शेतकऱ्यांना जबाबदार ठरवणार टेक आपल्या उणीवा लपवण्यासाठी ते शेतकऱ्यांना जबाबदार ठरवत असल्याचा आरोपही बजवा यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.